तारा, आत्ता मला तुझी मदत नकोय बघ. दिवसभर तू बाहेर असतेस आणि रात्री स्वयंपाकघरात शिरतेस. तारा, तुला उद्या ऑफिसमध्ये थोडं लवकर जायचं आहे ना. एरवी तू 9 वाजता बाहेर पडतेस, उद्या किती वाजता निघशील? नाही म्हणजे मला त्याप्रमाणे डबा करायला बरं पडेल. तू आता थोडा विसावा घे. अगं बाई सुधा, तूच विश्रांती घे, शांत बस. ही रात्रीची वेळच तशी आपल्या दोघींना निवांत मिळते. दिवसभर तू घरात अडकून पडतेस, कष्ट करतेस, 2 घरं सांभाळताना दिवसभर तू दमतेस. उद्या सकाळी मी 8 वाजता निघणार आहे. केवळ तुझ्यामुळे हे आपलं जगावेगळं दोघींचं सहकारी कुटुंब तयार झालं आहे. केवळ माझ्यामुळे नाही, दोघींच्यामुळे आणि परिस्थितीमुळे. नाहीतरी आपण एका सहकारी गृहसंस्थेचे सभासद होतोच. आपण आणखी एक पाऊल पुढं टाकलं आणि सहकारी कुटुंब निर्माण केलं. 2 वर्ष बिनतक्रार चाललंही आहे. हो, पण आपलं सहकारी कुटुंब हे सहकारी हाऊसिंग सोसायटीप्रमाणे फुटीर नाही आहे, पूर्ण एकसंघ आहे. आपल्या सहकारी गृहसंस्थेत जिन्यातील बल्ब कोणी बदलायचा यावर भांडणं होतात. मात्र आपण 2 स्त्रियांचं एक सहकारी कुटुंब बनवून चमत्कार घडवला आहे. सुधा, याचं श्रेय तुला आहे, वसंतरावांना आहे. तुम्ही दोघांनी पहिलं पाऊल उचललं होतं, त्यानंतर दुसरं पाऊल मी टाकलं. श्रेय पहिल्या पाऊलाकडे जातं. या नव्या जगावेगळ्या कुटुंबातील करती स्त्री तू आहेस. मला तुझं म्हणणं ऐकायलाच हवं. मी श्रेय स्वीकारते. तारा, माधवच्या मृत्यूनंतर 15 दिवसांनी साखळकरबाई तुझ्याकडे आल्या होत्या. तुला म्हणाल्या, तुमचे मिस्टर बसच्या अपघातात गेले, फार वाईट झालं. हल्ली हे बस ड्रायव्हर अगदी बेदरकार बस चालवतात. साखळकरबाईंनी प्रारंभ असा अगदी रितसर केला. हो, त्या दिवसानंतर आजपर्यंत साखळकरबाई माझ्याशी बोलल्या नाहीत, हे फार सुखाचं झालं. त्या दिवशी त्या असं काही बोलल्या ना. मी होते ना तिथं तुझ्याजवळ. मला वाटलं की साखळकरबाई तुझं सांत्वन करण्यासाठी आल्या आहेत. पण पहिली 4 वाक्य बोलून झाल्यावर साखळकरबाई जे म्हणाल्या ना, ते ऐकून मी अगदी गारच पडले. साखळकरबाई म्हणाल्या, ताराबाई, असा प्रसंग वैऱ्यावरही येऊ नये. तुम्ही आणि तुमची 2 मुलं आता या मुंबईत तुमचा काय निभाव लागणार? तुम्ही ब्लॉक विकून आई वडिलांकडे किंवा भावाकडे जाणार असाल. ब्लॉक विकण्यापूर्वी प्रथम मला विचारा, माझ्या बहिणीला ब्लॉक हवाय. तुमची परिस्थिती पाहून आम्ही अगदी घसघशीत किंमत देऊ. मला हे ऐकून एवढा राग आला होता ना. मला आठवतं ना, तू ताडकन म्हणालीस, साखळकरबाई, ताराला नोकरी आहे, तुमच्याप्रमाणे किंवा माझ्याप्रमाणे ती पूर्ण वेळची गृहिणी नाही. आपल्यावर असा प्रसंग आला ना की आपल्याला आई वडील, बहीण भाऊ यांचा आधार शोधायला लागेल. ताराला नाही, ती कुठेही जाणार नाही, ती इथंच राहणार आहे. पण साखळकरबाई तशा चिकाटीच्या. मी असं तोडून बोलले ना तरी त्यावर म्हणाल्याच, सुधाबाई, पैसा म्हणजे काही सर्व नाही. संसाराच्या रथाची नवरा आणि बायको ही 2 चाकं आहेत. एक चाक निघालं की रथ लडखडतो. तुम्ही ताराबाईंची बाजू घेतली, बरं केलं. पण यापुढं सारं ताराबाईंना एकटीलाच करावं लागणार आहे, कोणीही त्यांच्या मदतीला येणार नाही. सुधा, त्यावर तू धारदारपणे म्हणाली होतीस, साखळकरबाई, तुम्ही सर्कस पाहिली आहे का? जा आणि एकदा बघून या. सर्कशीत फक्त एका चाकाची सायकल चालवणारे सायकलपटू असतात. माझी शेजारीण तारा तशीच आहे, ते तुम्हालाही पाहायला मिळेल. तुम्ही या आता, ताराला ब्लॉक विकायचा नाही. मी त्यावेळी तसं जोरजोरात बोलले ग, पण ते बोलताना मला तुझं दुःख माझ्या कपाळीही 2 वर्षानंतर लिहिलं जाणार आहे हे माहीत नव्हतं. साधा कावेळीचा आजार, पण त्या आजारानं माझा वसंता गेला ग. सुधा, डोळे ओले करू नकोस, दुःख उगाळू नकोस. दुःख आठवून कमी होत नाहीत, उलट वाढतच जातात. आपला दोघींना पुढे जायचंय ना, दोघींनी मिळून दुःख मागे टाकायची आहेत ना. अशोक, विनय ही माझी मुलं, विनीता ही तुझी मुलगी, असं 5 आपलं नवं कुटुंब आहे. महाकुटुंबाचा हा प्रयोग आपण यशस्वी करणार आहोत. आपण खचणार नाही, होय ना? तारा, मी धीर गमावलेला नाही. तू माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहेस. मी का म्हणून डगमगेन? मात्र मध्ये मध्ये असं रडणं प्रकृतीला छान असतं. नाही म्हटलं तरी मला वसंताची आठवण येतेच ग. अगं, मी माझ्या माधवला विसरले असं थोडंच आहे. आणि विसरावं असे आपले दोघींचे सहचर नव्हतेच मुळे. नवरा या शब्दापेक्षा सहचर हा शब्द मला जास्त आवडतो. उन्हात, चांदण्यात, दुःखात, सुखात जो नेहमी आपल्या बरोबर चालतो ना, तो सहचर. नवरा या शब्दाला तसा काही खास अर्थ नाहीच आहे. का बरं?
आहे की? नवरा या शब्दातच धोक्याचा इशारा आहे. न वरा म्हणजे याला वरू नका, याच्यापासून धोका आहे, अंतर ठेवा. पण आपल्या दोघींचेही नवरे या अर्थाने नवरे नव्हते सर, ते सहचर होते. त्यांच्या अवच्छेत अगदी अकाली जाण्यानं आपण दोघी त्या त्यावेळी कोलमडलो होतो ग. तारा, वसंताच्या मृत्यूनंतर तू धावून आलीस. मी तुझ्याप्रमाणे नोकरी करणारी नव्हते. माझ्या पदरी विनीता ही मुलगी होती. मुंबई सोडण्यावाचून मला पर्यायच नव्हता. मी तुझ्या मदतीला धावून आले यात मी विशेष काय केलं ग? सुधा, तू आणि वसंतरावांनी मला प्रेमानं विकत घेतलं होतं. माधव गेल्यानंतर काही दिवसांनी रात्री उशिरा तू माझ्याकडे आलीस, बरोबर वसंतराव होते, मला आजही आठवतं. 2 वर्ष झाली असतील नाही? ताराबाई, उद्यापासून तुम्ही ऑफिसला जायला लागा. अशोक आणि विनय लहान मुलं आहेत, तरीही बाबा नाहीत हे दुःख मनाआड करून ती शाळेला जायला लागली. माधवराव नाहीत त्यामुळे तुम्ही व्याकुळ होणं स्वाभाविक आहे, पण तुम्ही घरी बसून राहिलात ना तर त्यामुळे तुमचंच दुःख वाढेल. माधवरावांची आठवण तुम्हाला आणखीनच छळेल. ऑफिसला गेलात तर कामामुळं थोडा काळ का होईना, पण तुम्ही दुःखापासून दूर व्हाल. तारा, वसंतना आणि मी सर्व विचार केलाय, तू नेहमीप्रमाणे कामावर जा. अशोक आणि विनयची सर्व जबाबदारी माझ्यावर, जशी विनीता तशी मला अशोक विनय. तू ऑफिसातून परतलीस की तुझी मुलं तुला परत करीन. यापुढं तुझ्या ब्लॉकची पूर्ण देखभाल मी आणि वसंता करू. येस. सुधा, मी काय म्हणते ते जरा ऐक ग. प्रथम मला माझं बोलणं पुरं करू दे. तारा, मी पूर्ण वेळ गृहिणी आहे, माझं घर मी सांभाळतेच. माझ्या घरची कामं आणि त्याचबरोबर तुझ्या घरची कामं यापुढे मी करणार. माझ्या तांदुळात तुझेही तांदूळ निवडणार, भाजी विकत आणताना ती दुप्पट आणणार. आणि ताराबाई, तुमच्या ब्लॉकमध्ये कुठे गळती असेल, काही दुरुस्ती करायची असेल तर तुम्ही सुधाला सांगा. ट्यूब, बल्ब, स्विच काही बदलायचं असलं, वॉशिंग मशीन, TV याच्यात काही बिघाड असला तर तुम्ही सुधाला कळवा. मी थोडं बोलू का? बोला, पण माझ्या घरची कामं मी करेन, तुमची मदत लागली तर ती मी हक्कानं मागून घेईन, ही 2 वाक्य सोडून काहीही बोला. तारा, तुझं घर मी आणि वसंतानं चालवायला घेतलंय असं समज. हो, पण सुधा. अगं ताराबाई, हे बघा, पण नाही आणि परंतु नाही. साखळकरबाई काय म्हणाल्या ते मला सुधाकडनं समजलंय. सुधानं साखळकरबाईंना कसं ठणकावून सांगितलं हे सुधाकडून माझ्यापर्यंत पोचलंय. तुम्ही यशस्वी व्हायलाच हवं. अशोक आणि विनयला माधवराव नाहीत याची जाणीवही होता कामा नये. ताराबाई, ही जबाबदारी आता तुमची आणि आम्हा दोघांची आहे. माधवराव नाहीत त्यामुळे पैशाच्या बाबतीत तुमची थोडी अडचण होईल, पण त्याला इलाज नाही. पण माझी खात्री आहे की तुम्ही नव्या परिस्थितीशी जुळवून घ्याल. मात्र माधवराव घरची जी कामं करायचे ना ती मी आणि वसंता करू. हो, मुख्यत्वे गवंडी, सुतार, रंगारी यांच्याकडून वसंता कामं करून घेईल. आणि तुझं बँक पोस्टाचे व्यवहार जे आहेत, अशोक विनयच्या शाळेत जाणं, ते सगळं मी करेन. माझ्या घरची ही कामं मीच करते. तुम्हा नवरा बायकोंचं एक एक सांगून संपलं की मला संधी द्याल का? मलाही बोलता येतं, मला काही सांगायचं पण आहे. हे बघ सुधा, तुला आणखी काय सांगायचं आहे ते सांग, त्यानंतर ताराबाई तुम्ही बोला. पण मी आधीच सांगतो, तुम्ही बोलाल त्याप्रमाणेच आम्ही वागू. तारा, एरवी तू मला अधूनमधून अशोक विनायकडे लक्ष द्यायला सांगत होतीस, यापुढं तुला ते काम मला सांगावं म्हणून लागणार नाही. अशोक, विनय आणि तुझा ब्लॉक ही माझी जबाबदारी आहे, हे मी धरूनच चालणार. त्यामुळे अशोक विनय आले की त्यांना जेवायला वाढणं, त्यांचं इतर काही हवं नको पाहणं, धुणीभांडीवाल्या बाईंच्याकडून तुझी कामं करून घेणं, हे यापुढे माझं काम असेल. तू तुझी नोकरी नीट कर आणि स्वतःला सावर म्हणजे झालं. ताराबाई, हे बघा, आमच्या योजनेबाबत तुमच्या काही शंका असतील ना तर त्या सांगा. काही सुधारणा हव्या असल्या तर त्याही सांगा, आम्ही तुमच्या सूचनांप्रमाणे बदल करू. सुधा,
अगं माझा भाऊ आला होता, तो लगेच परत गेला, पण आता 2 दिवसांनी पुन्हा निवांतपणे येणार आहे. मधल्या काळात आमचं फोनवरून बोलणं झालं आहे. प्रल्हादला वाटतं की मी आता एकटीनं मुंबईत राहू नये, ब्लॉक विकावा आणि त्याच्याकडे कायमचं साताऱ्याला राहावं. प्रल्हाद आणि शांता दोघंही नोकरी करतात, त्यांच्या मते मला नोकरी करण्याची गरज नाही. त्यांची 2 मुलं, माझे अशोक, विनय आणि माझे आई वडील यांचं मी पाहिलं तर प्रल्हाद म्हणतो की मी 2 नोकऱ्या करण्यासारखंच आहे. माझे आई वडीलही तसंच म्हणतात ग. नाही तर बाई, काय तुम्ही तुमच्या आई वडिलांकडे जाणार असाल, भावाच्या संसारात मिसळून जाणार असाल ना, तर तुमचा विचार योग्यच आहे. पण तुम्ही अशोक आणि विनय यांचा विचार घेतलात का? त्यांचा काय विचार घ्यायचा, ती दोघं तर शाळकरी मुलं आहेत. अशोक तुमच्या विनीताहून 2 वर्षांनी मोठा आहे आणि विनय तर तिच्या बरोबरीचाच आहे. तरीसुद्धा त्यांना विचार तर खरं. न विचारताच त्यांनी त्यांचं मत सांगितलंय. त्यांना मुंबईतच राहायचं आहे, त्यांना त्यांचं राजा शिवाजी विद्यालय सोडायचं नाही. वरती त्यांनी मला सांगितलं की विनीताताई ही प्रल्हाद मामांच्या कुंदाहूनही प्रेमळ आहे, कुंदा भांडकुदळ आहे. आता मी जरा व्यवहाराचं बोलू, तुमचे आई वडील काय म्हणतात याला फार महत्व देऊ नका. काय, ती दोघंही वयस्कर आहेत. माधवराव गेले, तुम्ही एकट्या पडल्यात, याचा त्यांना जबर धक्का बसलेला असणारच. अशा वेळी त्यांची पहिली प्रतिक्रिया तुम्ही त्यांच्याजवळ असावं अशी असणं स्वाभाविक आहे. तुमच्या वडिलांच्या जागी मी असतो ना, तर मलाही तसंच वाटलं असतं. पण काय ताराबाई, तुम्ही थोडा दूरवरचा विचार करावा. म्हणजे तुमचे आई वडील त्यांची इच्छा असूनही तुमची काळजी घेऊ शकणार नाहीत. ते वृद्ध आहेत, त्या दोघांनी त्यांची स्वतःची काळजी घेतली तरी खूप झालं. त्यांची काळजी तुमच्या बंधूंनी घ्यायची, प्रसंगी ती तुम्हालाही घ्यावी लागेल. आणि त्यासाठी तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आणि स्वावलंबी असणं गरजेचं आहे. सुदैवानं तुम्ही तशा आज आहात. तुम्हाला नोकरी आहे, ती सोडण्यापूर्वी तुम्ही 10 वेळा विचार करावा असं मला वाटतं. तारा, वसंता काय म्हणतोय ते मी तुला स्पष्ट करून सांगते. तुझा धाकटा भाऊ प्रल्हाद आणि तुझी शांतावहिनी या दोघांनाही तुझ्याविषयी खूप प्रेम आहे. ते इथं खूप वेळा येऊनही गेलेत, मी त्यांना जवळून ओळखते. पण तू त्यांच्याकडे इथली नोकरी सोडून ब्लॉक विकून जाऊ नकोस. अगं पण का? काय, प्रल्हादला तुमच्याविषयी कळवळा वाटणं हे साहजिक आहे. पण ही प्रल्हादची तातडीची किंवा तडकाफडकीची प्रतिक्रिया आहे. त्याला 1 वर्षभरानंतर काय वाटतं ते महत्वाचं आहे. काय ताराबाई, तुम्ही नोकरी सोडून गेलात ना की तुम्ही आर्थिकदृष्ट्या परावलंबी व्हाल. तुम्ही आणि अशोक आणि विनय प्रल्हादवर बोजा व्हाल. तारा, आपण स्त्रिया फक्त गृहिणी म्हणून राहण्याचं स्वीकारतो ही माझ्या मते स्त्रियांच्या हातून मोठी चूक घडते. गृहिणी म्हणजे गृहलक्ष्मी, गृहदेवता, हे मोठे मोठे शब्द मला माहीत आहेत. पण हे शब्द झाले ग, केवळ शब्द. स्त्रीच्या घरकामाचं आर्थिक मूल्य पूज्य रुपये आणि पूज्य पैसे. पुरुष घरकामाचं महत्व ओळखून स्त्रियांना बरोबरीने वागवत नाही. हो हो, सुधाबाई असं अर्धवट बोलू नका. ताराबाईंचा माझ्याविषयी उगाच गैरसमज होईल. नाही. काय ताराबाई, सुधाला नोकरी करायची होती. मी तिला नोकरी करू नकोस अशी विनंती केली, कारण गृहिणीचं घर सांभाळण्याचं काम पुरुषाच्या बाहेरच्या पैसे मिळवण्याच्या कामा एवढंच जबाबदारीचं आहे हे मला मान्य आहे. वसंता, तू गप्प बैस रे. का? ताराचा काहीही गैरसमज होणार नाही. तू कसा आहेस, माझ्याशी कसा वागतोस हे मी ताराला फार फार पूर्वी सांगितलंय. मी तुझ्या भल्या स्वभावाविषयी नेहमीच कौतुकाने बोलते. बरं का वसंतराव, मला सुधानं सांगायला कशाला हवं? मी माझ्या डोळ्यांनी कित्येक वर्ष बघते, कानाने ऐकते. तुम्ही सुधाला घरकामात मदत करता, तिच्या कपड्यांना इस्त्री करता, हे सुधानी मला कुठेही बोलायचं नाही. हं, या अटीवर केव्हाच सांगितलंय बरं. हो ए सुधा, अगं मी वावगं वागलो तर तू मला काठीनं मारतेस, उपाशी ठेवतेस. हे तू ताराबाईंच्या जवळ बोलली नाहीस ना? काय हो, काही सांगून बसलीस. हे वसंता, जरा गंभीर हो, नाहीतर मी तुला ताराच्या समोरच काठीनं मारेन. बघितलं बघितलं. तारावर केवढा गंभीर प्रसंग ओढवलाय, आपण त्याबाबत चर्चा करतोय ना. माफ करा ताराबाई, काय बोलताना मी थोडं वाहवतो. खरं सांगू, तुम्ही थोडे वाहवलात हे बरंच केलं. तुमच्यामुळं मला माधवची आठवण झाली. माधव असाच होता. तुमच्या बोलण्यामुळं मी थोडी सैल झाली. हे बघा सुधानं आणि मी ठरवलंय की तुम्हाला तुमचं घर चालवण्याकरता लागणारं सगळं मनुष्यबळ आम्ही पुरवायचं. मी आणि सुधा तुमच्या मदतीला आहोत. तुम्ही तुमची नोकरी सांभाळा, आम्ही तुमचं घर, अशोक, विनय यांची काळजी घेऊ.
आम्ही आमचं काम नीट प्रकारे करत आहोत असं वाटलं तर तुम्ही मुंबईत राहा, आम्हाला एक वर्षभराची संधी द्या. बास बास, तुम्ही दोघं मला लाजवताय. तुम्ही एवढं सांगताय तर मी इथंच राहीन, वर्षभरानं पुन्हा विचार करीन असं प्रल्हादला सांगेन. छान. सुधा, तुम्ही पतीपत्नींनी मला सावरलत, मला केवळ तुमच्यामुळं माझ्या मनाचा तोल सांभाळता आला. माझे आई वडील त्या काळात माझ्याकडे येऊन राहून गेले. तुला आठवतं, तू रोज सकाळी उठल्या उठल्या माझ्याकडे फेरी मारायचीस, मला म्हणायचीस की तुझी ती रोजची उजळणी ऐकून माझी आई म्हणाली, तारा ही तुझी शेजारीण नाही, तुझी धाकटी बहीणच आहे. माझी रोजची चरपट पंजरी ऐकून आई हसायच्या. मी काय म्हणायचे ते मला आजही आठवते. पाठ आहे म्हणून दाखवू. म्हण म्हण, मलाही ते पुन्हा ऐकावं असं वाटतंय, म्हण ना. तारा, तुला नोकरीसाठी किती वाजता बाहेर पडायचंय आणि स्वयंपाकाचे काय काय पदार्थ करायचे आहेत ग मला सांग. तू फक्त तुझ्या भाजीपोळीचा डबा कर, तो घे आणि जा. खरं तर मी तुझा डबाही सहज करेन, मला वसंताचा करायचा असतोच, पण तू हट्टी आहेस, तू मला तुझा डबा काही करू देत नाहीस. ठीक आहे, तुझा उरलेला स्वयंपाक मी तुझ्याच स्वयंपाकघरात करेन, तेल तूप खोबरं जपून वापरेन. अशोक आणि विनय शाळेतून आले की त्यांना दरवाजा उघडून देईन. आपला आपण दरवाजा उघडा, तुम्ही लहान आहात का असं म्हणणार नाही. त्यांना वाढेन, आपलं आपण वाढून घ्या असं म्हणणार नाही. हसायला काय झालं ग? मी नाही हसले, माझी आई कशी हसली ना ते मी हसून दाखवलं. तुझी ही उजळणी माझ्या नेहमीच्या ऐकण्यातली होती, आईच्या नव्हती. म्हणून तर ती मला म्हणाली की तुला धाकटी बहीण मिळाली बरं. माझे संवाद अगदी नेहमी तेच तेच असायचे ग. अशोक कसा सावध आणि व्यवस्थित आहे, विनय पहिल्यापासून गोंधळ करणारा. तो किल्ली आत ठेवून दार ओढून घ्यायचा. शेवटी मी तिसरी किल्ली करून घेऊन हा प्रश्न सोडवला. एक किल्ली तुझ्याजवळ, एक किल्ली घरात विसरण्यासाठी आणि एक किल्ली जास्तीची. या जास्तीच्या किल्लीचा वापर करून विनयनं घरात सोडलेली किल्ली परत मिळवायची. तू रोज मला विचारायला यायचीस, वॉशिंग मशीन टी व्ही मिक्सर यांची तब्येत ठीक आहे ना? उद्या दुपारी आमच्याकडे सुतार येणार आहे, आमच्या बाथरूमचं दार नीट लागत नाही, तुझ्याकडे काही काम असेल तर सांग. पण मी हे विचारलेलं तुला आवडायचं नाही, तुला राग यायचा. राग यायचा नाही ग, मी संकोचून जायचे. तू रोज किती प्रेमळपणे चौकशी करायला यायचीस. एक दिवशी मी अगदी सहज म्हणाले, सुधा तू रोज रोज येऊ नकोस ग, मला लाजवू नकोस, रोज रोज कामांचा पाढाही वाचू नकोस. तू वसंतराव स्वभावानं खूप चांगले आहात, मी तुमचा गैरफायदा घेणार नाही. त्यावर मी म्हणाले होते, तारा तुझं म्हणणं बरोबर आहे, सकाळी तू नोकरीवर जायच्या गडबडीत असतेस, तुझ्या मनात ऑफिसमधले कामाचे काही प्रश्न असतील आणि त्यावर तू विचार करत असणार. मी येणार आणि रोज रोज तोच पाढा वाचणार. उद्यापासून माझी भुणभुण तुझ्या मागे लागणार नाही. हो सुधा, तू असं म्हणालीस आणि गेलीस. दिवसभर मी बेचैन होते, रात्री मला झोप नीट लागली नाही, मला खूप वाईट वाटलं ग. तू धाकटी बहीण होऊन माझ्या मदतीला धावलीस आणि मी तुला असं कसं बोलले. भुणभुण पाढा हे शब्द आपण वापरायला नको होते, पण पाढ्याचं वाक्य बोलले तेव्हा मला लाजवू नकोस असं आपण म्हणालो होतो. तुम्ही नवरा बायको स्वभावानं चांगले आहात, तुमचा गैरफायदा मी घेणार नाही असंही मी म्हणाले होते. मी काय बोलले ते तू वसंतरावांना सांगणार आणि मी तुमच्या प्रेमळ मदतीला कायमची मुकणार अशी मला भीती वाटली होती ग. मग प्रत्यक्षात काय घडलं? तुझ्या भीतीचं झालं तरी काय? शहाणे, मला काय विचारतेस जाणू तुला माहितीच नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी आपली कन्याका विनीता हजर, तिच्याजवळ एक पत्र होतं आणि जाड वही होती. विनीता मला म्हणाली, मावशी अर्ध्या तासानं मी वही घ्यायला येईन. हं, तुझं पत्र वाचून मला हसूच आवरेना,
तुझं पत्र म्हणजे लेखी स्वरूपात कामाचा पाडाच होता. पत्राच्या शेवटी तू लिहिलं होतंस, तारा या पत्रात सगळ्या कामांची यादी आहे. घर चालवायचं म्हणजे अधूनमधून ही कामं करावीच लागतात. मी आठवून आठवून सगळी कामं लिहिली आहेत. प्रत्येक कामाच्या मागे 1, 2, 3 असे आकडे टाकले आहेत. कोणती कामं मी करायची त्या कामाचे फक्त आकडे वहीत लिही. कामाची एक यादी माझ्याकडे आहे. यापुढे शब्दांचे पाडे बंद, अंक गिरवायचे. मात्र माझी वही कोरी परत आली तर तुला तुझे घर चालवायचं नाही असा अर्थ मी काढीन. मग मी तुझ्या घरात घुसेन, घराचा ताबा घेईन, त्यानंतर सर्व कामं मी करीन. अशोक विनय या माझ्या भाच्यांच्यासाठी मला घर चालवावंच लागेल. माधव गेल्यानंतर तू आणि वसंतरावांनी मला नुसतं सावरलं नाही तर विकत घेतलं. मी मुंबईत राहण्याचा निर्णय घेतला ना तो केवळ तुम्हा दोघांच्या भरोशावरच. माधव गेल्याची माझी बोज सहन व्हावी एवढी कमी झाली आणि वसंतराव गेले. सुधा तू माझ्याकडे आलीस, माझ्या गळ्यात हात टाकून म्हणालीस, तारा मी काय करू? वसंताच्या मागं मी कशी जगू, कुणासाठी जगू? मला आठवतं, अगदी छान आठवतं. तारा, माधवराव गेले त्यावेळची तुझी परिस्थिती आणि वसंता गेला तेव्हाची माझी यात खूप फरक होता. तू नोकरी करत होतीस, तू आर्थिकदृष्ट्या तुझ्या पायावर उभी होतीस, मी नव्हते. त्यामुळं तू दुहेरी संकटात सापडली होतीस. नवऱ्यानं बाहेरची आर्थिक आघाडी सांभाळायची आणि पत्नीनं चूल मूल सांभाळायचं, ही व्यवस्था एकत्र कुटुंब पद्धतीतच व्यवहार्य आहे. आता कुटुंब छोटी होत चालली आहेत, छोट्या कुटुंबात दोघांनी मिळवण्याची गरज आहे. आयुष्यातली मृत्यू ही घटना भयानक आहे. हो, पण ही घटना अटळही आहे. मृत्यू तरुणपणीही आपल्याला गाठू शकतो हे आपण विसरतो. मृत्यू आणि वृद्धत्व यांची जोड गृहीत धरतो आणि तरुणपणी मृत्यूचं अस्तित्वच विसरतो. केवढी चूक करतो ही. नवरा बायकोनी मृत्यूचं स्मरण ठेवावं आणि संसाराकरता लागणारा पैसा दोघांनीही जोडत राहावा. सुधा, मी तुझ्या मनाची घालमेल ओळखली म्हणूनच तर मी निर्णय घेतला, जगावेगळा निर्णय घेतला. मग मी ठरवलं की आता आपण सुधाच्या बरोबर उभं राहायचं, तुला सावरायचं, तुला अशा प्रकारे सहाय्य करण्याची पाळी येईल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. मी भराभर निर्णय घेतले. पण सुधा, मला तुझं कौतुक वाटतं की तू माझे निर्णय मानलेस. माझं काय कौतुक करतेस? मी पुरती खचले होते. सासर माहेरकडूनही मला मदत मिळण्यासारखी नव्हती. वसंत हा त्यांचाही आधार होता. अडीअडचणीला वसंताच त्यांना मदत करायचा. तारा, तू माझं सासर झालीस आणि माहेरही झालीस. मी तुझ्यावर माझे निर्णय जबरदस्तीने तर लादले नाहीत ना. तुला त्यावेळी माझा राग तर आला नव्हता ना? राग? राग का म्हणून येईल? तू मोठ्या बहिणीची भूमिका स्वीकारून जे जे निर्णय घेतलेस त्यात तुझा त्याग आहे हे मला स्पष्ट दिसत होतं. तुझे निर्णय उदार होते, व्यवहार्य होते आणि मला झुकतं माप देणारे होते, एवढं मला नीट समजलं होतं. मी उदार नव्हते, मी कृतज्ञ होते. वसंतराव आणि तुम्ही दोघांनी माझ्याकरता जे जे केलं ना ते मी विसरू शकले नव्हते. तारा, तू मागच्या जन्मीची माझी मोठी बहीणच असणार. वसंताच्या मृत्यूनंतर माझे आई वडील आले होते, माझी धाकटी बहीण आणि मेवणेही आले होते. तू काय ठरवलंयस हे मी त्यांना सांगितलं. प्रथम त्यांचा विश्वासच बसला नाही. माझे वडील म्हणाले, सुधा, ताराबाई सांगतात त्याप्रमाणे वागण्यात तुझा कसलाच तोटा नाही. आजच्या काळात ताराबाई हौसेनं तुझ्या संसाराचं लोढणं आपल्या गळ्यात बांधून घेत आहेत हे आश्चर्य आहे. मी जन्मदात्या वडिलांनी जे करायला हवं ते ताराबाई तुझ्यासाठी करणार आहेत. वसंतराव गेले त्या घटनेला 2 वर्ष होऊन गेली. पाहता पाहता काळ झपाट्यानं गेला. आपण दोघी बायका हे जगावेगळं एकत्र कुटुंब उत्तम तऱ्हेनं चालवतोय. दोघी बायका कुटुंब कशा काय चालवू शकतील? कुटुंब चालवायला एक पुरुष लागतो, एक स्त्री लागते. तारा, तू निश्चयपूर्वक तुझ्यातली स्त्री मागं रेटलीस आणि तुझ्यातला पुरुष तू पुढे आणलास.
तू पुरुष होऊन त्यावेळी मला काय काय म्हणालीस ते आजही माझ्या मनावर कोरलेलं आहे. तुला आठवतं आणि मला आठवत नाही असं थोडंसं आहे. सुधा, ते केवळ माझं शब्द उच्चारणं नव्हतं, ती माझी प्रतिज्ञा होती. मी ती प्रतिज्ञा पाळणारच. तुझे ते शब्द मला आज पुन्हा ऐकावेसे वाटतात. पुन्हा म्हणशील? पुन्हा एकदा उच्चारू का ते संवाद? नाटकातल्या नटाप्रमाणे दमदार आवाजात म्हणते, ऐक हं. सुधा, मी सांगते त्याप्रमाणे वाघ. मी तुझ्या हिताचं सांगते. सगळी सोंग आणता येतात ग, पण पैशाचं सोंग आणता येत नाही. मला नोकरी आहे, तुला नोकरी नाही. आता तुला नोकरी मिळण्याची शक्यताही कमी आहे. आजकाल स्वेच्छानिवृत्ती आणि नोकर कपातीचं वारं आहे. माझ्या एकटीच्या पगारात 5 जणांचं भागणं अवघड आहे. पहिलं काम आहे पैसे उभं करणं. मी माझे सगळे दागिने विकते, तू तुझे विक. आलेले पैसे तुझे तू आणि माझे मी असे वेगळे वेगळे ठेव म्हणून बँकेत ठेवायचे. या ठेवींवरचं व्याज आपण दोघींच्या संयुक्त संसाराकरता वापरायचं. माझा पगार हा यापुढं माझा पगार नाही, तो दोघींचा पगार आहे. व्याज आणि पगार यात भागवायचं. जरा थांब, मी टाळ्या वाजवते. आता माझ्या घरातील स्वयंपाकघर पूर्णपणे बंद. 2 स्वयंपाकघरांची चैन आपल्याला परवडणार नाही. 5ही जेवणा खाण्यासाठी एकत्रपणे तुझ्या घरात येतील. 2 घरांचं 1 घर करायचं. 1 घर झालं की कितीतरी खर्च कमी होतात. दोन्ही घरात मिळून 1च वर्तमानपत्र येईल. 2 घरात मिळून 1च फोन, 1च TV वापरायचा. धुणी भांडी करण्याकरता 1च कामवाली येईल. सुधा, दोघींच्या बाबतीत घडू नये ते विपरीत घडलंय. या विपरीतातूनच आपण काही विधायक उभारूच उभारू. सुधा, आपली माहेरा आहे, सासरचीही माणसं आहेत, पण या शहरी जीवन पद्धतीमुळे आपले हे आधार रोजच्या उपयोगाचे नाहीत. आता शेजार हाच आधार. आणि सुधा, मी मोठी बहीण, माझा शब्द अखेरचा. मी सांगते त्याप्रमाणेच वागायचं. शंका काढायच्या नाहीत. पुरुषांच्या या जगात वाढत्या महागाईच्या काळात आपण दोघींनी एकत्र येऊन नवा पायंडा पाडायलाच हवा. मी घराबाहेर राहून आणि तू घरात राहून 1च घर सांभाळायचं. मी पगार मिळवणार, नोकरी करणार आणि तू घर सांभाळणार, म्हणजे तू माझ्यावर अवलंबून आयती राहणार असा विचारही मनात आणू नकोस. हा चुकीचा विचार आहे. हा पुरुषी विचार आहे. घर सांभाळणं ही साधी सोपी गोष्ट नाही हे तुला आणि मला, आपण स्त्रिया असल्यानं नीट माहिती आहे. आणि आपलं घर आहे 5 जणांचं. 5ापैकी 3 आहेत मुलं. हे घर सांभाळणं बाहेरची नोकरी करण्याहून अवघड आहे. त्यात तू माझी धाकटी बहीण आहेस. त्यामुळे नोकरीवरून परत आले की मी थेट स्वयंपाकघरात शिरणार. धाकट्या बहिणीला राबवून घेणार नाही. छान छान. आयुष्याच्या मध्यावर पुरुष सहचर सोडून गेला की आपण स्त्रिया भांबावून जातो. थोड्या घाबरतोही. पुरुषाशिवाय आपला निभाव लागेल का ही भीती आपल्या मनात असते. नवा पुरुष जोडला तर तो आपला पती होईल, पण आपल्या मुलांचा पिता होण्याएवढं मोठं मन त्याच्याकडे असेल का याबाबत आपल्या मनात दाट शंका असते. पुढच्या वयात नवा पुरुष नवरा म्हणून जोडण्याचा जुगार आणि धसका लावणारा धोका आपण पत्करायचा नाही. आपण दोघी परस्परांच्या सहाय्याने आपले नवे महाकुटुंब सांभाळू. अशोक, विनय आणि विनीता या 3ही विवाह, त्यांची शिक्षण ही आपली दोघींची जबाबदारी. उतार वयात आपण दोघी अशोककडे राहू का विनयकडे याचा आत्ता अंदाज मी बांधू शकत नाही. पण एक नक्की, तू आणि मी अखेरपर्यंत एकत्र राहणार. विनीता ही तुझी तशीच माझीही मुलगी आहे. अगं बाई ग, माझी गुणाची धाकटी बहीण. जरा जास्त शेफरली आहे, पण असू दे.